नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. परसोडी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली एसटी. 108 वर फोन करून रुग्णवाहिका न आल्यामुळे गेला जीव, पत्नी राजकन्या दवंडे यांचा आरोप. सिलेवाडा वेकोली परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात जळलेल्या नग्न अवस्थेत प्रेत सापडली. मृतक नंदकुमार वर्मा याचे प्रेत नदीच्या पात्रात तरंगताना दिसले. आता बातम्या सविस्तररित्या. स्वातंत्र्याचे 71 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नरखेड तालुक्यातील परसोडी गावात पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस पोहोचल्याने गावातील लोकांनी स्वागत केले. 71 वर्षानंतर आलेल्या एसटी बसमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. वरुड येथील एक दिवस खासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतरही प्रकृती न सुधारल्याने मृतक सुरेश दवंडे यांना मलकापूर शेंदुरजणा घाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण लागलेल्या सुविधा नसल्यामुळे तेथील डॉक्टरांनी अमरावतीला घेऊन जाण्यास सांगितले. अमरावतीला घेऊन जाण्यासाठी दवंडे कुटुंबांनी 108 वर फोन केला, पण 108 वरच्या चालकांनी वरुडला पोहोचण्यात वेळ लागेल म्हणून खासगी वाहनाने घेऊन जा असा उलट सल्ला दिला. त्याचमुळे सुरेश दवंडे यांचा जीव गेला अशा आरोप त्यांची पत्नी राजकन्या दवंडे या करीत आहेत. सिलेवाडा वेकोली परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात जळलेल्या नग्न अवस्थेत प्रेत सापडली. मृतक नंदकुमार वर्मा याचे प्रेत नदीच्या पात्रात तरंगताना दिसली. मृतकाचा मोठा भाऊ अरविंद वर्मा याला सांगितल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य अनिल तंभाके याच्या सोबत जाऊन मृतक नंदकुमार याला ओळखले. मृतक नंदकुमार याला आधी मारहाण करून नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले व नंतर नदीच्या पात्रात सोडून दिले असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपेक्स न्यूज स्टारचा वार.